मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांना बोरणं कहा घालतात आणि त्यांचे डेकोरेशन, तर चला आपण बघूया त्याच्या मागील कथा आणि प्रिपरेशन. तर तुमचं माझ्या चॅनलला खूप खूप हार्दिक स्वागत आहे. सो सगळ्यात पहिले आपण डेकोरेशन बघू की तुम्ही सोप्या पद्धतीने डेकोरेशन कसं करू शकता. मी सिम्पली एक पेपर घेतला आहे, त्याला सगळ्यांना स्क्वेअर शेप कट केलं आहे आणि मी एक रँडमली काही कलर्स चूज केले आहेत, येल्लो, ऑरेंज, स्काय ब्लू. हे कलर मी वॉटर कलरने त्यांना कलर केले आहे. मी ह्या इथे पतंग कलर करते आहे. जर तुमच्याकडे रेडीमेड पतंग असेल तेही तुम्ही हे करू शकता. आणि तुमच्या घरी काहीच नसल्यास ही तुम्ही कोणत्याही पेपरचा यूज करून तुम्ही फ्री वॉटर कलर अवेलेबल असतातच, तर ते तुम्ही सिम्पली कलर करून पतंग डेकोरेट करू शकतात. सिम्पली मी मध्ये नाव लिहिण्यासाठी एक त्यालाही कलर केलं आणि त्याच्यावर शौर्याचे बोरणान असं लिहिले. आणि एक अजून पुन्हा दोन मोठे पतंग पेंटिंग केले, त्याच्यावर पण कलर कॉम्बिनेशन्स वेगळे ठेवले. आणि मग नंतर एक पत्रिकेच्या सहाय्याने मुकुट बनवला. आपण बोरणांच्या वेळेला काही दागिने घालतो साखरदाण्याचे, तर त्या दाण्यांसाठी मी त्या पत्रिकेपासून मुकुट बनवले. तुम्ही बघू शकता ते कट करून त्याला ऑरेंज कलरचा कलर दिला, अक्रॅलिक कलर यूज केले. आणि मग त्यानंतर तर साखरदाण्यांचा उपयोग करून एक सिंथेटिक ग्लू येतो, त्याचं नाव फेवी बॉन्ड आहे. ते फेविकॉलपेक्षा चांगले स्टिक करते, तर रबर किंवा प्लास्टिक ह्या कोणत्याही गोष्टीला यूज केला जातो. तर हे चिपकवण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. दाणे चिपकवण्यासाठी सिम्पली त्या फेवी बॉन्डची लाईन्स मी ड्रॉ केले आणि एक एक करून दाणे सगळे चिपकवले. जशी तुम्हाला डिझाईन पाहिजे तशी तुम्ही डिझाईन ड्रॉ करू शकतात. आणि मी घरातल्याच गोष्टी यूज करून हे सगळं डेकोरेट केलं आहे. ह्या टिकल्या माझ्याकडे जुनी साडी होती, त्याच्या मी काढून ठेवलेल्या होत्या अशाच काही डेकोरेशन यूज करण्यासाठी. ह्या पद्धतीने मी हे मुकुट डेकोरेट केलं. तर चला आपण डेकोरेट करता करता आपण वळून बघूया की मकर संक्रांती आली की लहान मुलांना बोरणान घातले जातात. मकर संक्रांतीच्या करदिनी हे बोरणांसाठी योग्य आहे, पण काही जण हे रथसप्तमीपर्यंत करतात. वयोगट 1 वर्षाच्या मुलांपासून तो वयोगट 5 वर्षांचे मुलांचे बोरणान केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. एकार्थी बोरणान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात, पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात. या पद्धतीने सगळं बोरणान सेलिब्रेट केलं जातं. तर त्यासाठी मी बोरणान करण्यासाठी हा एक हारही बनवला आहे. तो सिंपल एक लेस घेऊन त्याला एक कार्डबोर्डचा खाली आधार देऊन त्याला स्टॅपलरने स्टिक केलं आणि त्यालाही पूर्ण साखरदाण्यांनी मी पूर्ण डेकोरेट केलं. आपण बघू शकता इथेही मी फेवी बॉन्ड यूज केला आहे. मी साधारण मुकुट आणि हारच बनवण्याचं ठरवले होते, कारण की माझा मुलगा मला माहिती आहे की तो बाकीचे दागिने राहू देणार नाही, त्यामुळे मी फक्त हे दोनच दागिने बनवण्याचा विचार केला होता. बोरणांच्या दिवशी बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवट्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व प्रकारचे पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते. तर ह्या पद्धतीने बोरणान पण सेलिब्रेट केलं जातं. तर चला आपण वळूया वॉल डेकोरेशनसाठी. तर आपण बघू शकता मी सिम्पली जे झेंडूचे आर्टिफिशियल वेल होती ती मी लावली. त्यानंतर म्हणजे जे घरात अवेलेबल आहे तेच मी नवीन काही खरेदी केलेले नाही आहे. आणि मग जे पतंग डेकोरेट बनवले होते ते मी सिम्पली एक वन बाय वन करून तिथे लावले. आणि काही बलून्स लावले आणि काही गणपती डेकोरेशनच्या वेळेला जे मी हातानेच बनवलेले DIYs होते ते मी तिथे डेकोरेट केले. आणि सिम्पली 2 फ्लावर पॉट साईडला ठेवून दिले आणि खाली एक चटई आथरली. आणि तुम्ही त्याच्यानंतर चौरंग आथरू शकतात. आणि मग जे सगळं लागणारं साहित्य आहे, तिळाचे लाडू, हळदी कुंकू, गाजर, चॉकलेट, बोर, दाणे, सगळ्या प्रकारचं हे तुम्ही डेकोरेशनसाठी ठेवू शकतात. ह्या दिवशी बाळाची आंघोळ घातली जाते छान. आणि घरातील व जवळपासची लहान लहान मुलं यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळ्या करून म्हणजे हे सगळं गोळा जे टाकतात डोक्यावरून ते गोळा करून खातात.
यालाच बोरनान असे म्हणतात. तर चला आपण यामागील कथा किंवा अध्यायिका बघू. बोरनान का करायचे याच्या संदर्भात अशी अध्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि त्या तेव्हापासून बोरनान केले जाते. लहान मुलं कृष्णाचे स्वरूप आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितले तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलाच्या ऋतूच्या बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मजा म्हणून अशा प्रकारचे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून त्यात बोर, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्याचे शरीर सुदृढ बनणे हे शास्त्रीय कारण यामागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. थँक्यू फॉर वॉचिंग.